अमरावतीमधून धक्कादायक गोष्ट समोर येते आहे. सावत्र आईच्या जाचातून एका मुलीची सुटका करण्यात आली आहे. चाइल्डलाइननं हे काम केलंय. अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चाइल्डलाइननं एका अल्पवयीनसह तिच्या सख्या मनोरुग्ण आईला सावत्र आईच्या जाचातून सुटका करून दिली आहे. अन्यायाच्या दलदलीमध्ये खितपत पडलेल्या आम्हा मायलेकींचा चाइल्डलाइनच्या माध्यमातून साक्षात देवदूत भेटल्याचं समाधान या अल्पवयीन मुलीनं व्यक्त केलंय. पत्नी मनोरुग्ण आणि लहान मुलीची जबाबदारी पाहता एका व्यक्तीनं दुसरं लग्न केलं. त्याला वाटलं की प्रपंचाला हातभार लागेल, परंतु या सावत्र आईनं आपला रंग दाखवत लहान मुलीवरती घरकामाची जबाबदारी टाकली. मनोरुग्ण असलेल्या मुलीच्या आईला MIDC मध्ये कामास पाठवत होती. एवढं नव्हे तर अल्पवयीन मुलीला आणि तिच्या मनोरुग्ण आईला महिलेकडनं दररोज मारहाण केली जायची. दर दिवशी मुलीचे आणि तिच्या मनोरुग्ण आईचे जगणं अवघड होत होतं. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचलित चाइल्डलाइनची भारत अंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलांसाठी दिवस रात्र 24 तास चालणारी निःशुल्क माहिती मिळाली. एका 14 वर्षीय बालिकेला आपल्या मनोरुग्ण आईसोबत आनंद मार्बल MIDC काम करत होती. आई मनोरुग्ण असल्यामुळे मुलीचं पालन पोषण करण्यास असमर्थ होती. या माहितीच्या आधारे चाइल्डलाइनच्या सदस्यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी धाव घेऊन मुलीकडनं माहिती घेतली. त्यावेळी तिनं सावत्र आईच्या अन्यायाची माहिती दिली. याबाबतची माहिती चाइल्डलाइननं बालकल्याण समितीला देऊन मुलीची आणि तिच्या आईची कामातून सुटका केली. त्यांना बालकल्याण समितीसमोर हजर केलं. दोघांनीही संरक्षणाची नितांत गरज असल्यानं मुलीला शासकीय मुलीच्या बालगृहात तर आईला बडनेरा येथील महिला आधार भिक्षकरी आश्रमात निवारा उपलब्ध करून दिला. त्यानंतर मुलीच्या वडिलांना बालकल्याण समितीसमोर हजर करून ताकीद दिली. प्रतिनिधी विक्की बाभुळकर, News Today 24, अमरावती. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.